जय महाराष्ट्र, जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शाळा कधी चालू होणार या सर्व विषयावरती आज आपण इकडे चर्चा करणार आहोत। आणि पहिली ते बारावी विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांचे निरसन करण्याचा आपण आज इकडे प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला मग आत्ता आपण आपल्या मोबाईलमध्ये हा शासन निर्णय अर्थात शासनाचा GR हा ओपन केलेला आहे। या GR-चा विषय पाहाल तर कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा व शिक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना या GR-मध्ये आहेत। हा GR काल 15 जून रोजी हा जाहीर झालेला आहे। तर या अंतर्गत कोणत्या सूचना सरकारने सर्व शाळांना तसेच विद्यार्थ्यांना केलेले आहेत ते आज आपण इकडे पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण प्रस्तावनेपासून माहिती घ्यायला सुरुवात करूया। तर आपण प्रस्तावना पाहाल तर सर्वसाधारणपणे दरवर्षी जून महिन्यात हे शाळा सुरू होत असतात, परंतु यावर्षी शाळा कोणत्या निर्बंधासह नियमांसह सुरू केल्या जाव्यात याबाबत निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असल्याने शाळा जरी सुरू झाल्या नाहीत तरी शिक्षण व शैक्षणिक वर्ष मात्र वेळेवर सुरू करणे तसेच विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित कसे ठेवावे, या शैक्षणिक वर्ष शिक्षण हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने 15 जूनपासून सुरू झाले पाहिजे याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे। आणि त्यावरूनच काही सूचना या GR-मध्ये प्रकाशित केलेल्या आहेत। तर आपण पाहाल राज्यातील काही असे भाग आहेत, मग ग्रामीण क्षेत्र असेल, आदिवासी विकास क्षेत्र असेल किंवा कंटेनमेंट क्षेत्रात व्यतिरिक्त क्षेत्रात शिथिलता आणली जाऊ शकते किंवा तिथे असलेले निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात, त्यामुळे त्या ठिकाणी शैक्षणिक वर्ष हे सुरू करता येईल। तसेच आपण पुढे जाल तर राज्यात शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, विनाअनुदानित तसेच स्वयं अर्थसहाय्यित शाळांचे ग्रामीण भागात प्रमाण खूप मोठे आहे। मग राज्यात विविध जिल्हे, महानगरपालिका क्षेत्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे वेगवेगळे नियम हे असू शकतात। मग तसेच राज्यातील शाळांची पटसंख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा, वर्गखोल्या, विद्यार्थ्यांचे चालणारे सत्र, त्यापत विद्यार्थ्यांची येण्याजाण्याची जी सोयीसुविधा आहे याची विविधता असू शकते। मग त्यामुळे प्रत्यक्ष शाळा केव्हा सुरू कराव्यात याबाबत शाळानिहाय स्थिती विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तसेच ग्रामीण शहरी स्तरावर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचे निर्णय घेणे हे संयुक्त ठरेल। हा एक महत्त्वाचा मुद्दा या GR-मधला आपल्याला पाहायला मिळतो। तर आपण पुढे गेलो तर या परिपत्रकामध्ये अनेक सूचना इकडे दिलेल्या आहेत की शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना आपल्याला इकडे या परिपत्रकामध्ये पाहायला मिळतात। त्यामध्ये जे डिजिटल किंवा ऑफलाईन शिक्षण याचे नियोजन कसे असावे, तसेच पुढे जाल तर कंटेनमेंट झोनमध्ये शाळा सुरू करणे या संदर्भात काय नियम आहेत, तसेच जे शाळा सुरू करत असताना व्यवस्थापन समितीने कोणती बाबींवर विचार करावा या सर्व गोष्टींसंदर्भात मार्गदर्शन इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे। पण आपला विषय आहे शाळा कधी चालू होणार यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, त्यामुळे आपण हे विषय पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ। तर असे अनेक विषय आहेत याच्यामध्ये, ग्रामपंचायतींच्या जबाबदाऱ्या, पालकांच्या, शिक्षकांच्या जबाबदाऱ्या कोणत्या, ह्या अनेक विषय आहेत। परंतु आपल्या व्हिडिओमध्ये आपण शाळा कधी सुरू होणार आहेत यावरती चर्चा करणार आहोत, त्यामुळे हे विषय आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ। मुद्द्यावरती आलेलो आहे, जर इकडे पाहाल राज्यामध्ये पुढील प्रमाणे टप्प्याटप्प्यात प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याविषयी स्थानिक पातळीवर प्रशासन, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रित निर्णय घ्यावा। शाळा सुरू करण्यापूर्वी
एक महिना गावामध्ये कोणताही कोविड-19 रुग्ण आढळला नाही याची खात्री करून खालील वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष शाळा सुरू कराव्यात. मग आता खालील वेळापत्रक कोणत्या स्वरूपात आहे ते आपण पाहून घेऊ. सुरुवातीला 9वी, 10वी व 12वी यांची जुलै 2020 पासून, त्याचप्रमाणे 6वी ते 8वी ऑगस्ट 2020 पासून, 3री ते 5वी सप्टेंबर 2020 पासून, 1ली ते 2री शाला व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा. टीव्ही रेडिओ उपलब्ध होणारे शैक्षणिक कार्यक्रम त्यांना दाखवण्यासाठी पालकांना हे प्रवृत्त करावे. अशा प्रकारे संभावित वेळापत्रक आहे. आणि हा वेळापत्रक ज्या ठिकाणी कोविडचा एकही रुग्ण गेल्या महिन्यापासून सापडला नाही अशा ठिकाणी हे संभाव्य वेळापत्रक कार्य करू शकते. आणि याचा सर्वस्व निर्णय हा तेथील शहरी, ग्रामीण, त्याचप्रमाणे जिल्हास्तरीयवरील कार्यकारी अधिकारी हे घेणार आहेत. ह्या सर्व संभाव्य वेळापत्रके 9वी ते 10वी, 12वी, 6वी ते 8वी, 3री ते 5वी, 1ली ते 2री आपल्याला इकडे पाहायला मिळते. राहिला 11वीचा प्रश्न, तर 10वीची परीक्षा झाल्यानंतर 11वीच्या शालेय संदर्भात निर्णय हे घेण्यात येईल असे या संभाव्य वेळापत्रकानुसार म्हटलेले. आपल्याला जर याच्यातील अनेक जीआरमधील अनेक मार्गदर्शक सूचना पाहायच्या असतील तर करून जरूर कळवा. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये शाळा कधी सुरू होतील याच्या संभाव्य वेळापत्रकासंदर्भात आपण माहिती जाणून घेतली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ही माहिती आपल्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.